अतिशय प्रेरणादायी तसेच अभिमानास्पद उपक्रम आपल्या पर्यावरणप्रेमी ग्रुपचे सदस्य तसेच माझ्या 1996 सालच्या बॅचचे विद्यार्थी हनुमान पाटील यांनी अतिशय स्तुत्य असा उपक्रम राबवला. त्यांनी त्यांच्या मूळ गावी सोनंद तालुका सांगोला जिल्हा सोलापूर येथे उजाड अशा माळरानावर त्यांचे वडील रामहरी गोविंद पाटील यांच्या 75व्या वाढदिवसानिमित्त वड, पिंपळ, कडुलिंब, चिंच, कदंब अशा देशी व दीर्घायुषी झाडांच्या रोपांचे रोपण केले. त्याचप्रमाणे गावकऱ्यांच्या हातून 25 रुपये लावली. या उपक्रमात त्यांचे नातेवाईक, तेथील गावकरी, मित्रपरिवार तसेच मोहने येथील मैत्री प्रतिष्ठानचे सदस्य यांनी सक्रिय सहभाग घेतला. श्री पाटील यांनी फक्त वृक्षारोपणच केले नाही तर या रोपांसाठी कायमस्वरूपी कुंपण, पाण्यासाठी ठिबक योजना तसेच पूरक खतांची देखील व्यवस्था केलेली आहे. मित्रांनो, ही सर्व रोपे रुजली तर हे आजच्या आर्थिक हिशोबाच्या दृष्टीने हजारो कोटी रुपयांचे काम आहे. यातूनच 15 ते 20 पिढ्यांच्या ऑक्सिजनची सोय होणार आहे. त्यामुळे या नाविन्यपूर्व उपक्रमांची पंचक्रोशीत वाहवा केली जात आहे. आपल्या वयस्कर अशा आईवडिलांना चारधामचे देवदर्शन घडवण्यापेक्षा त्यांच्या हातून असे पुण्यप्रद उपक्रम राबवल्याबद्दल हनुमान पाटील यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. आपल्या पर्यावरणप्रेमी ग्रुपतर्फे हनुमान पाटील आणि त्यांच्या परिवाराचे खास अभिनंदन. ब्युरो रिपोर्ट, इंडियन TV न्यूज.